हॅलो गायज आपलं स्वागत आहे वाय टी टीचिंग क्लासेसमध्ये तर आज आपण शिकणार आहे सात सेवन स्टँडर्ड मॅथ्स प्रॅक्टिस सेट टू तर चला पाहूया किश क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर वन ड्रॉ ट्रायंगल विथ द मेजर्स गिविंग बिलो ए इन ट्रायंगल ए बी सी लाईन ए बी फायू पॉईंट सेंटीमीटर लाईन बी सी फोर पॉईंट टू सेंटीमीटर अँड लाईन ए सी थ्री पॉईंट फायू सेंटीमीटर तर इथे आपल्याला त्रिकोण काढायचा आहे तर चला बघूया आपण कसा का त्रिकोण काढायचा ते मी तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण काढायचा आहे तर पहिल्यांदा आपल्याला हा बघा त्रिकोण ए बी सी आपल्याला दाखवलेला आहे ए बी सीमध्ये एक रेष आकायची आहे आपल्याला पाच पॉईंट पाच सेंटीमीटरची आकायची आहे आणि आपल्याला कर्कटक घेऊन तीन पॉईंट पाच सेंटीमीटरचे माप घ्यायचे आहे तू तर मी आधीच माप घेतलेले होते आणि तिथून माप घेतले की आपण जिथे ए ए एवर अस आपल्याला को, कटकोनाचा टोक ठेवायचं आहे कर्कटकचे आणि ते आपल्याला असे फिरवायचे आहे तर इथे तीन पॉईंट तीन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरची ती इथे एक शिकायचे आहे पण ती आता नाही नंतर राखायची आहे पण इथे चार पॉईंट दोन सेंटीमीटरचे माप घ्यायचे आहे पट्टीने अशा प्रकारे घ्यायचे आहे आपल्याला माप ते असे चार पॉईंट दोन ते चार पॉईंट दोनचे चे आहे का नाही मला माहीत नाही ना मी आधीच सोडवून ठेवलेले होते तर परत हे आपल्याला असे ऐकायचे आणि परत इथे एक एक टिंब द्यायचं होता इथे टिंब द्यायचं होतं आणि इथे इकडून एक रेज तीन पॉईंट फाय सेंटीमीटर आणि इकडून एक रेज फोर पॉईंट टू सेंटीमीटरची इथे माझा सी लिहायचं राहिलेला आहे हां तर आप अशा प्रकारे आपण पहि पहिले गणित सोडवलेले आहे तर तुम्हाला कळ कळाले नसेल तर पुढचेही गणित दो, दोन दोन गणित आहेत तेही आपण सोडूयात आणि त्याच्या आधी आपल्याला ही डायग्राम काढायच्या आधी आपल्याला ते रफ डायग्राम काढायला का लागणार आहे तर ते आधी काढून घ्यायचे मगच हे काढायचे असते तर आता दुसरा प्रश्न सोडूया तर चला पाहूया दुसरे गणित तर दुसरे गणित हे आहे की बी इन ट्रायंगल एस टी यू लाईन एस टी सेवन सेंटीमीटर लाईन टी यू फोर सेंटीमीटर अँड लाईन सी यू फाईव्ह सेंटीमीटर तर अँड लाईन सी यू फाईव्ह सेंटीमीटर तर आता आपण सोडवूया आणि हे सांगतो कसे करायचं आहे तर चला पाहूयात कसे सोडवायचा आहे हा दुसरा प्रश्न तर ते लाइन एस टी सेवन सेवन सेंटीमीटर हां आणि लाईन टी यू लाईन टी यू फोर सेंटीमीटर अँड लाईन सी यू फाईव्ह सेंटीमीटर तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे इ रव डा ड्रा, ड्रायग्राम आहे तर आता मी ते आखून घेतलेले आहे लाईन एस टी सेवन सेंटीमीटरची काढून घेतलेली आहे लाईन तर इथे आपल्याला पट्टी माप घ्यायचे आहे मागच्या 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 गणितात घेतले तसेच इथे पण घ्यायचे आहे तर नेहमी माप आपण ऐकणार झिरोपासूनच घ्यायचं झिरोपासूनच घ्यायचं आणि तुरेशाक मागच्या गणितात केलेले तसेच करायचं इथे याबरोबर इथे ठेवायचे ठेवायचं आहे आणि इकडून इकडून असे अशी रेश मारायची आहे तसेच चा, चार चार सेंटीमीटरचे माप घेऊन या या टिं टिंबवर ठेवायचं आहे इथून असे फिरवायचं आहे आणि जो बिंदू येईल ते तर तिथं गोल करायचा आहे पेन्सिलने आणि इकडून एक रेस आणि इकडून एक रेश आपल्याला मारायची आहे आणि ती बघायची आहे की फाईव्ह सेंटीमीटरची येते का नाही तर मीही बघतो माझे चुकले असले असेल नाही माझे चुकलेलं आहे हां चुकलेलं आहे जरा नाही नाही, नाही चुकलेले चुकले चुकले बघा फाईव्ह सेंटीमीटर कुठे गेलेलं आहे आता फोर सेंटीमीटर से बघूया हां फोर सेंटीमीटरचे बरोबर आहे तर तुमची एकही रेष अशी चुकली ना माझ्यावाने तसं हा त्रिकोण चुकीचा आलेला आहे हा त्रिकोण माझा चुकीचा आलेला आहे तर तुमचं याच्यातच मार्क जाऊ शकता तर याचीही प्रॅक्टिस करा याच्या पुढचे गणित आहे सी इन ट्रॅंग ट्रॅंगल पी क्यू आर लाईन पी क्यू सिक्स सेंटीमीटर लाईन क्यू आर थ्री पॉईंट एट सेंटीमीटर लाईन पी आर फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर तर ही तुम्हाला होमवर्कला आहे हे गणित आणि याच्या पुढचंही गणित तुम्हाला होमवर्कला आहे तर हे जे आहे ना हे आयसोसेलस ट्रायँगल विथ बेस फायव्ह सेंट सेंटीमीटर अँड द अनदर साइड थ्री पॉईंट फायव्ह सेंटीमीटर म्हणजे आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे ह्या दोन्हीही बाजू ह्या मी जिथे बोट ठेवलेला आहे ना ते ह्या दोन्ही बाजू समान असलेला ट्रायंगल म्हणजेच त्रिकोण त्याला आयसोसेलस ट्रायंगल म्हणतात आणि ड्रॉ अ इक्विलॅटरल triangle विथ साईड सिक्स पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर तर ह्या ह्या इक्विलॅटरल ट्रॅंगलला म्हणजेच ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतील त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात तर आिसरा अशाप्रमाणे सोडवलं जाईल चौथे आहे चूज द लेंथ ऑफ द सायडस युअर सेल्फ अँड ड्रा वन इक्विलॅटरल वन आयसोसेल एस अँड वन स्केलिन ट्रायंगल तर याच्यात आपल्या मनाने घ्यायचे आहे गणिते चूज द लेंथ ऑफ द सायड्स म्हणजे तुमच्या मनाने इथे युअर सेल्फ म्हणजे तुमच्या मानाने ते लाईन घ्यायची आहे अँड ड्रॉ वन इक्विलॅटरल ट्रायँगल म्हणजे ज्याच्या तीनही बाजू समान असतील असा एक ट्रायंगल काढायचा आहे तुमच्या मनाने आणि एक आयसोसेस ट्रायंगल म्हणजे आपण मागच्याच गणितास सांगलेले की ज्याच्या दोन्ही बाजू समान असतील असा त्रिकोण एक काढायचा आहे आणि एस्केल ट्रायंगल म्हणजेच ज्याच्या तिन्ही बाजू असमान आहेत असा तर ही तीन हा हा एक दुसरा तिसरा चौथा हे तुम्हाला होमवर्कला आहेत तर मला मला कदाच कदाचित वाटते की काही मुलं सोडवू शकते ज्यांना कोणाला कुणाला प्रॉब्लेम त्यांनी कमेंटमध्ये सांगावे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये